नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आठवीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 12 एकचल समीकरणे अभ्यासणार आहोत। तर एकचल समीकरणे म्हणजे काय? तर ज्या समीकरणांमध्ये एकच चल असतं अशा प्रकारच्या समीकरणांना आपण एकचल समीकरणे असं म्हणतो। मग ही समीकरणे सोडवताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे? तर तुम्हाला एक समीकरण दिलेलं असेल आणि त्या समीकरणामध्ये एकच चल त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या चलाची किंमत आपल्याला सोडवायची आहे आणि ती जी किंमत तुम्हाला मिळणार आहे ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते। तर आता आपण याचा अधिक अभ्यास करण्यासाठी काही उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आपण या ठिकाणी एकचल समीकरणांची उकल कशी शोधतात यावर आधारित काही उदाहरणे आपण सराव संचातली अभ्यासणार आहोत। तर तुम्हाला सराव संचामध्ये प्रश्न क्रमांक 1 असं दिलेला आहे। बघा, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत की नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक उदाहरण लिहिते। बघा, सराव संचामधील प्रश्न क्रमांक 1 मधील तिसरं उदाहरण या ठिकाणी मी घेते। बघा, तिसरं उदाहरण असं आहे, 2a + 4 = 0 आणि तुम्हाला ए च्या 2, 2 आणि 1 अशा 3 किमती या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे। आता इथे ए ची किंमत आहे 2, 2 आणि 1। तर या 3 किमती आपण या समीकरणामध्ये ठेवणार आहोत आणि या समीकरणामध्ये आपल्याला डाव्या बाजूची किंमत ही उजव्या बाजू इतकी आहे की नाही हे तपासून पाहायचं आहे। मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, तर इथे डावी बाजू आपण घेणार आहोत। म्हणून डावी बाजू बरोबर, डावी बाजू म्हणजे काय? तर बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जी पदं आहेत ती फक्त आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। ती आहेत 2a + 4। आता या समीकरणामध्ये पहिल्यांदा आपण ए ची किंमत घेणार आहोत 2, म्हणजे a = 2 घेऊ। मग a = 2 जर घेतलं तर काय मिळणार इथे? तर समीकरण आहे बघा 2a + 4, यामध्ये आपण ए ची किंमत फक्त 2 ठेवायची आहे, म्हणजे काय येणार आहे 2 * ए ची किंमत घेतली 2 नंतर अधिक 4। मग पहिल्यांदा आपण काय करतो, गुणाकाराची क्रिया करतो। मग 2 आणि 2 चा गुणाकार मिळणार आहे 4 + 4, म्हणजे तुम्हाला किंमत मिळणार आहे 8, म्हणजे आपल्याला काय मिळालंय? म्हणून डावी बाजू बरोबर 8 आणि उजवी बाजू काय आहे? तर ती उजवी बाजू आहे आपल्याला दिलेली समीकरणामध्ये, ती आहे 0। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या की डाव्या बाजूची किंमत आपल्याला मिळाली आहे 8 आणि उजव्या बाजूची किंमत मिळालेली आहे 0। मग या दोन्ही किमती सारख्या आहेत का? नाही, म्हणजेच 8 ही किंमत 0 इतकी नाही। तर लिहिताना काय लिहायचं? बरोबरचं चिन्ह आणि तिरकी रेषा, याचा अर्थ काय झाला? 8 ही किंमत 0 इतकी नाही, म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? म्हणून या ठिकाणी मी वाक्य लिहिते, म्हणून a = 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही। लक्षात घ्या या ठिकाणी मुलांनो, जर आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी मिळाली तर आपण त्या किमतीला त्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं म्हणू शकतो। आता मी या ठिकाणी काय करणार आहे? बघा, इथे डावी बाजू बरोबर 2a + 4 आपण आहे असंच घेणार आहोत। तर इथे आपण काय करणार आहोत? आता ए ची दुसरी किंमत घेणार आहोत। ए ची किंमत इथे आहे -2, म्हणून मी या ठिकाणी ए ची किंमत घेतेय -2। मग 2a + 4 हे पद आपण आहे असंच लिहिणार आहोत, फक्त 2 आहे असंच लिहिणार आहोत आणि ए ची किंमत आपण घेणार आहोत -2। मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे? बघा, या ठिकाणी 2 आणि -2 यांचा गुणाकार तुम्हाला मिळणार आहे -4 + 4। आता या ठिकाणी बघा, -4 आणि +4, म्हणजे 4 मधून 4 गेलं तर उत्तर येणार आहे 0, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय मिळाले? बघा, डाव्या बाजूची किंमत मिळाली आहे 0
आणि उजव्या बाजूची किंमत पण मिळाली आहे शून्य, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू कशा आहेत, सारख्या आहेत, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजे डाव्या बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत कशी आहे, सारखी आहे, म्हणून ज्या वेळेस आपण एट ची किंमत वजा दोन घेतली होती तेव्हा दोन्ही बाजू आपल्याला कशा मिळाल्या, सारख्या मिळाल्या. याचा अर्थ असा आहे की ए बरोबर वजा दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. लक्षात घ्या, उकल कशी शोधायची, तर दिलेल्या समीकरणामध्ये डाव्या बाजूमध्ये आपल्याला दिलेल्या ज्या किमती आहेत त्या किमती घातल्यानंतर जर आपल्याला उजवी बाजू मिळाली तर आपण त्याला त्या समीकरणाची उकल आहे असं म्हणू शकतो. आता आपण एक ही किंमत आपण ए ची घेऊन पाहूयात. मग आपण नेहमीप्रमाणे इथे काय करणार आहोत, पहिल्यांदा डावी बाजू आपण लिहून घेतली, डाव्या बाजूमध्ये आपण ए ची किंमत घालणार आहोत एक. या ठिकाणी फक्त काय बदल होणार आहे, दोन तसेच राहतील, ए ची किंमत आपण घेणार आहोत एक आणि पुढे अधिक चार आहे असेच राहतील. दोन आणि एक चा गुणाकार मिळेल तुम्हाला दोन अधिक चार आणि चार आणि दोन मिळणार आहे सहा. मग या ठिकाणी बघा, डाव्या बाजूची किंमत आली आहे सहा. ही किंमत कशी मिळाली, जेव्हा ए ची किंमत आपण एक घातली तेव्हा डाव्या बाजूची किंमत आपल्याला सहा मिळालेली आहे आणि उजव्या बाजूची किंमत तर आहे शून्य. पण सहा आणि शून्य या दोन्ही किमती सारख्या नाहीत, म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू या सारख्या नाहीत, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, ए बरोबर एक ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही. तर अशा प्रकारे आपण फक्त काय करायचं आहे, तर समीकरण पहिल्यांदा लिहिताना समीकरणाची डावी बाजू आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि डाव्या बाजूमध्ये ए च्या दिलेल्या किमती प्रत्येक ठिकाणी घालायच्या आहे आणि त्यावरून तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी जर मिळाली तर ती किंमत म्हणजेच त्या समीकरणाची उकल असणार आहे आणि जर त्या दोन्ही बाजू जर सारख्या मिळाल्या नाहीत तर ती दिलेल्या समीकरणाची उकल असणार नाही. तर अशा प्रकारची काही उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायची आहेत. आता या प्रश्न क्रमांक एक मधील चौथं उदाहरण अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त प्रश्न क्रमांक एक मधलं पहिलं, दुसरं आणि आत्ता शिकवलेलं तिसरं उदाहरण ही तिन्ही उदाहरणं वहीमध्ये सोडवायची आहेत. आता आपण याच सराव संचामधील प्रश्न क्रमांक दोन जो आहे त्यातील उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूया. प्रश्न क्रमांक दोन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, तर इथे तुम्हाला काही समीकरणं दिलेली आहेत आणि ती समीकरणं तुम्हाला सोडवायची आहेत. तत्पूर्वी प्रश्न क्रमांक दोन मधील तिसरं जे उदाहरण आहे त्यानंतर सातवं उदाहरण, आठवं उदाहरण आणि अकरावं उदाहरण अशी चार उदाहरणं तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहेत. आता आपण या ठिकाणी सोपी उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची आहेत, मी तुम्हाला इथे जी अवघड वाटणारी उदाहरणं आहेत ती या ठिकाणी समजावून सांगणार आहे. तर यासाठी आपण तुमच्या सराव संचामधलं पाचवं उदाहरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर त्याचं समीकरण असं आहे बघा, पाचवं उदाहरण आहे 9x(8) अधिक 1 = 10. तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आहे. मग समीकरण सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर तुम्हाला या ठिकाणी चलाची किंमत शोधायची आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करूया, लक्षात घ्या, इथं एक जो आहे तो एक मला काढून टाकायचा आहे. तर इथे अधिक एक आहे, मग तो एक जर मला काढायचा असेल तर काय करावं लागेल, तर इथे मला दोन्ही बाजूंमधनं एक ही संख्या वजा करावी लागेल. म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, इथे दोन्ही बाजूतून एक वजा करू. मग एक वजा केल्यानंतर काय मिळणार आहे, तर बघा पहिल्यांदा आपण पहिलं पद लिहिणार आहोत 9x(8), त्यानंतर अधिक 1 आणि 1 ही संख्या आपण वजा करणार आहोत बरोबर 10 आणि इथे वजा आहे. बघा काय केले मी, या ठिकाणी ही दोन्ही पद आहे अशीच लिहिलेली आहे आणि इथे 1 ही संख्या वजा केली आहे, डावीकडे पण वजा केली आहे आणि उजवीकडे पण वजा केली आहे.
मग तुम्हाला या ठिकाणी पुढे काय मिळणार आहे, तर एक मधून एक गेला तर येणार आहे शून्य. म्हणून या ठिकाणी फक्त पद कोणतं शिल्लक राहणार आहे, 9x छेदस्थानी 8 बरोबर 10 मधून एक गेल्यावर मिळणार आहे 9. आता मला काय करायचं आहे, तर मला x ची किंमत शोधायची आहे. मग x ची किंमत शोधण्यासाठी मला काय करावं लागेल, बघा इथे संख्या आहे 9 छेदस्थानी 8. मला हे 9 छेदस्थानी 8 काढून टाकायचे आहेत. तर ते काढण्यासाठी मी काय करते बघा, की दोन्ही बाजूंना इथे लक्षात घ्या, 9 छेद 8 ही जर संख्या मला काढायची असेल तर मला याच्या विरुद्ध संख्येने गुणावं लागेल, म्हणजेच मला या ठिकाणी 8 छेदस्थानी 9 ने गुणावं लागेल. म्हणून मी काय करते, दोन्ही बाजूंना 8 छेदस्थानी 9 ने गुणू. मग हे गुणल्यानंतर काय मिळतंय बघूया. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, 9x छेदस्थानी 8 हे पद आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर याला कोणत्या पदाने गुणते मी, याचा उलट पद, म्हणजेच काय येणार आहे 8 छेदस्थानी 9 बरोबरचं चिन्ह तसंच. त्यानंतर 9 ही संख्या आपण लिहिणार आहोत आणि याही बाजूला आपण 8 छेदस्थानी 9 ने गुणलं आहे. बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपण 8 छेद 9 आणि 8 छेद 9 नी गुणलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, हे छेदस्थानचे 8 आणि हे अंशस्थानचे 8 ने गुण जातील, हे अंशस्थानचे 9 आणि हे छेदस्थानचे 9 ने गुण जातील. म्हणजे इथे फक्त काय शिल्लक राहणार आहे, एक्स बरोबरचं चिन्ह. त्यानंतर हे अंशस्थानचे 9 छेदस्थानचे 9 निघून जातील, म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे 8. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मग एक्स ची किंमत मिळणार आहे 8. तर हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला एक्स ची किंमत मिळालेली आहे 8. आता आपण याच सराव संचामधील पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत, उदाहरण क्रमांक 6. बघा उदाहरण क्रमांक 6 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण लिहूया. उदाहरण क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे y छेदस्थानी 7 अधिक y वजा 4 छेदस्थानी 3 बरोबर 2. तर तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आहे. तर हे समीकरण सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत ते पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे छेदस्थानी 7 ही संख्या आहे आणि इथे छेदस्थानी 3 ही संख्या आहे. तर आपण काय करतो, छेद समान आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. मग छेद समान करून घेण्यासाठी काय करायचं, 7 आणि 3 गुणाकार येणार आहे 21. मग या 21 या पदाने किंवा 21 या संख्येने आपण या सर्व पदांना गुणणार आहोत. मग या ठिकाणी काय करूया, तर दोन्ही बाजूंना 21 ने गुणू. या ठिकाणी लक्षात घ्या, मला या छेदांच्या संख्या काढून टाकायच्या आहेत. त्या काढून टाकण्यासाठी मी काय करणार आहे, तर इथे 7 ही संख्या आहे, इथे 3 ही संख्या आहे. 7 आणि 3 गुणाकार आपल्याला मिळतो 21. म्हणून मी 21 या संख्येने सर्वच पदांना गुणणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल बघा, y छेदस्थानी 7 हे पहिलं पद आपण लिहिलं, याला कितीने गुणणार आहोत, तर 21 ने. म्हणून येणार आहे गुणिले 21 अधिक हे पद आहे y वजा 4 छेदस्थानी 3. पहिल्यांदा पद लिहून घ्यायचं, गुणिले 21 बरोबर 2 गुणिले 21. बघा प्रत्येक पदाला मी 21 ने गुणलेला आहे. मग काय करणार पुढे, आता बघा हा 7 छेदस्थानी आहे आणि हा 21 अंशस्थानी आहे. म्हणून इथे आपण भाग देणार आहोत, 7 एक 7 सात्रिक 21. आणि याचा जर गुणाकार केला तर काय मिळणार आहे, 3 गुणिले y, म्हणजेच येणार आहे 3y. त्यानंतर हे अधिकचं चिन्ह. आता पुढे जाऊयात बघा, 3 ने आपण 21 ला भाग देऊ शकतो, 3 एक 3 3 7 21. मग या ठिकाणी काय मिळणार आहे बघा, 7 ही संख्या पहिल्यांदा मी लिहिते, कंसात मिळेल तुम्हाला y वजा 4 बरोबर 21 आणि 2 जर गुणाकार केला तर मिळणार आहे 21 दुने 42. तर अशा प्रकारे तुम्हाला 42 ही संख्या या ठिकाणी मिळणार आहे. मग आता याच्या पुढे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, तर कंस सोडवायचंय. मग इथे मी काय करते बघा, 3y अधिक 7 ने या पदाला गुणलं तर मिळणार आहे 7 गुणिले y, म्हणजे 7y. हे वजा बाकीचं चिन्ह, 7 आणि 4 गुणाकार येणार आहे 7 चौक 28. मग या ठिकाणी मिळेल तुम्हाला 28 बरोबर 42. आणि इथे आता बघा, हे 3y आहेत आणि हे 7y आहेत, यांची आपण करणार आहोत बेरीज, म्हणजे 3 आणि 7 होतील 10y. आता इथे लक्ष द्या,
इथे वजा 28 ही संख्या आपण काय करणार आहोत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेणार आहोत. मग इथे येणारे बरोबरचं चिन्ह, मग 42 तसेच हे वजा 28 पलीकडे गेल्यानंतर होणार आहे अधिक 28. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मिळेल 10y बरोबर. आता 42 आणि 28 ची जर बेरीज आपण केली तर बघा 2 आणि 8 ची बेरीज झाली 10, 7 ला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजे 42 आणि 28 यांची बेरीज तुम्हाला मिळणार आहे 70. मग आता आपल्या वायची किंमत शोधायची, मग या ठिकाणी काय करायचं, वाय तसाच ठेवला, हे 70 आपण आहे असेच ठेवले. आता लक्ष द्या, इथे 10 ही संख्या अंशस्थानी आहे, मग 10 ही अंश संख्या आपण जर पलीकडे नेली तर ती कुठे जाणार आहे, छेदस्थानी जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण 70 छेदस्थानी 10 असे लिहिणार आहोत. यावरून आपल्याला वायची किंमत मिळणार आहे 10 × 1 10 10 × 7 70, म्हणजे वायची किंमत मिळणार आहे 7. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला चल जे होतं ते होतं वाय, आणि त्या वायची किंमत मिळालेली आहे 7. तर इथे आपण वाय या चलाची किंमत 7 ही मिळवलेली आहे. तर इथे आपण 6वं उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं होतं. आता आपण तुमच्या सराव संचामधील पुढचं जे उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे उदाहरण क्रमांक 9 या ठिकाणी पाहणार आहोत. तर उदाहरण क्रमांक 9 मध्ये दिलेली माहिती पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहिते. बघा, 9वं उदाहरण असं आहे, बघा, x वजा 9 छेदस्थानी x वजा 5 बरोबर 5 छेदस्थानी 7. तर अशा प्रकारे हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, बघा, तर इथे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. मग हे उदाहरण सोडवताना आपण काय करायचंय, तिरकस गुणाकार करायचा. तो कसा करायचा ते मी सांगते तुला. हे अंशस्थानचं पद आणि हे छेदस्थानचं पद याचा तिरकस गुणाकार करतात. मग इथे पहिल्यांदा आपण संख्या लिहायची 7 आणि कंसामध्ये येणार आहे x वजा 9. फक्त याचा आणि याचा तिरकस गुणाकार केला, मध्ये बरोबरचं चिन्ह, त्यानंतर याचा आणि याचा आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. म्हणजेच काय येणार आहे, पहिल्यांदा संख्या म्हणजे येणार आहे 5 आणि कंसामध्ये येणार आहे x वजा 5. आणि फक्त आता काय करायचं, आपल्याला या संख्येने या कंसातील पदांना गुणायचं, त्याचप्रमाणे या 5ने देखील या कंसातील पदांना गुणायचं. बघा, गुणाकार केल्यानंतर काय मिळतंय, 7 आणि 1 चा गुणाकार केला तर मिळेल तुम्हाला 7x, हे वजा बाकीचं चिन्ह. 7 आणि 9 चा जर गुणाकार केला तर 9 7 63 किंवा 7 9 63 बरोबर. 5 आणि 1 चा गुणाकार केला तर मिळणार आहे 5x वजा बाकीचं चिन्ह. 5 आणि 5 चा गुणाकार येणार आहे 25. अशा प्रकारे तुम्हाला मिळेल 25. मग आता आपण काय करायचं, लक्षात घ्या, याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक्स ची जी पद आहेत ती आपण बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घ्यायची. मग इथे लक्ष द्या, 7x जे आहेत ते मी आहे असेच लिहिणार आहेत. हे 5x आपण कुठे घेणार आहोत, तर बरोबर चिन्हाच्या या बाजूला. मग ते घेताना काय करायचं असतं, त्याचं चिन्ह बदलायचं असतं. मग इथे आहेत, इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे बेरीज चिन्ह आहे. मग ते इकडे आल्यानंतर होणार आहे वजा 5x, त्यानंतर हे बरोबरचं चिन्ह, त्यानंतर कोणती संख्या आहे बघा, ही वजा 25. मी वजा 25 या ठिकाणी लिहिते पहिल्यांदा. आणि हे वजा 63 आपण पलीकडे लिहिल्यानंतर काय होणार आहे, तर ते होणार आहे अधिक 63. मी इथे लिहिते अधिक 63. मग आता 7x मधनं जर 5x गेले तर मिळणार आहे 7 मधनं 5 गेले तर मिळतील 2x. म्हणून 2x बरोबर, आता 63 मधनं जर आपण 25 वजा केले तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 38. तुम्ही वजाबाकी करून पाहू शकता. 63 मधनं 25 गेले तर तुम्हाला मिळणार आहेत 38. आता आपल्याला एक्स ची किंमत शोधायची, म्हणून मी या बाजूला फक्त एक्स ठेवते आणि ही 38 ही संख्या आहे अशीच ठेवली. हे 2 जे आहेत ते अंशस्थानी आहेत, ते पलीकडे जाताना कुठे जाणार आहेत, छेदस्थानी. म्हणून इथे येणार आहे 2. म्हणून आपल्याला एक्स ची किंमत किती मिळणार आहे, बघा, 2ने आपण जर भाग दिला तर 2 1 2, इथे येणार आहे 2 1 2, 3 मधनं 2 गेल्यानंतर उरतील 1, म्हणजे हात चाला 1, आणि वरचे घेतले 8, म्हणजे झाले 18, म्हणजे 2 9 18 किंवा 19 2 38, तुम्ही असंही म्हणू शकता. म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत मिळाली आहे 19. अशा प्रकारे फक्त या उदाहरणामध्ये आपण काय केलं, तिरकस गुणाकार केलेला आहे. आणि मग फक्त आपण एक्स ची पद एका बाजूला घेतली आणि संख्या एका बाजूला घेऊन हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं होत. आता या सराव संचामधलं उदाहरण क्रमांक 10 आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर उदाहरण क्रमांक 10 असा आहे बघा y वजा 4 छेदस्थानी 3 अधिक 3y बरोबर 4। आता लक्षात घ्या मुलांनो, या समीकरणामध्ये देखील आपल्याला एकच चल दिसत आहे, परंतु इथं छेदस्थानी 3 ही संख्या आहे, परंतु इथं छेदस्थानी काहीच नाहीये, इथे पण काहीच नाहीये। मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, हा 3 ही संख्या आपल्याला काढून टाकायची। मग ती काढण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला 3 ने सगळ्या पदांना गुणावं लागेल। म्हणून आपण काय करणार आहोत, तर दोन्ही बाजूंना 3 ने गुणू। 3 ने गुणल्यानंतर काय होणार बघा, पहिल्यांदा आहे असं पद आपण लिहायचं वाय वजा 4 छेदस्थानी 3, आणि याला गुणायचंय 3 ने, म्हणून येणार गुणिले 3 अधिक दुसरं पद आहे 3y गुणिले 3 बरोबर 4 गुणिले 3। काय केलं फक्त आपण, पहिलं पद आला 3 ने गुणलं, दुसऱ्या पदाला 3 ने गुणलं, आणि बरोबर चिन्हाच्या पुढच्या संख्येला आपण 3 ने गुणलं। मग आता या ठिकाणी काय होईल बघा, हे छेदस्थानचे 3 आणि हे अंशस्थानचे 3 निघून जातील, म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं फक्त वाय वजा 4 त्यानंतर अधिकचं चिन्ह। आता इथे गुणाकार करताना काय करायचं बघा, 3 आणि 3चा संख्येचा फक्त गुणाकार करायचा, 3 आणि 3चा येणारे गुणाकार 9 आणि पुढे येणारे 9 वाय बरोबर 4 3 12। अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण मिळेल। आता फक्त काय करायचंय, तर इथे वायचं पद आहे आणि इथे वायचं पद आहे, तेच पद फक्त आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, म्हणजे वाय अधिक 9y बरोबर हे 12 आणि हे वजा 4 पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तर अधिक 4 होणार आहे। मग आता फक्त काय करायचं, आपले यांची बेरीज करायची। इथे कोणतीच संख्या नाही, म्हणजे त्या ठिकाणी 1 ही संख्या असते, म्हणजे ते एक असणार आहे 1y। मग 9 आणि 1 ची बेरीज होणार आहे 10y बरोबर 12 आणि 4 येणार आहे 16। मग आपल्या वाय ची किंमत काढायची, म्हणून आपण फक्त वाय या बाजूला ठेवला, 16 आहे असं लिहिला, आणि हे 10 अंशस्थानी जे आहेत ते पलीकडे गेल्यानंतर छेदस्थानी जातात। जर 10 ने तुम्ही 16 ला जर भाग दिला तर तुम्हाला या ठिकाणी, म्हणून वाय ची किंमत मिळणार आहे, 10 ने जर याला भाग देता येणार आहे 1.6, कारण 0 आहे असल्यामुळे दशांश चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी वाय ची किंमत मिळणार आहे 1.6। तर अशा प्रकारे आपण या सराव संचामधली जी अवघड गणित होती ती मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेली आहेत, उरलेली उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत। तर या प्रकरणामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर एक चल समीकरणे असल्यामुळे समीकरणामध्ये फक्त प्रत्येक समीकरणामध्ये फक्त तुम्हाला एकच चल दिलेलं होतं आणि त्या चलाची किंमत फक्त आपल्याला शोधायची होती। तर अशा प्रकारची काही उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत, उरलेली उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। इथे आपण आजच्या भागामध्ये थांबणार आहोत, पुढील भागामध्ये आपण यावर आधारित आणखीन काही उदाहरणं पाहणार आहोत। धन्यवाद।